शुभ प्रिय मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण चकुल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. चकुल्या म्हटलं जातं, नाहीतर काही ठिकाणी वरणफळसुद्धा म्हटलं जातं, आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वेळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि पटकन काहीतरी करायचं असेल तर बेस्ट असा हा ऑप्शन आहे. तर ते कसा बनवायचं चला तर पाहूयात. तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ जी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता इथे मी हे बघू शकता, मुगाची आणि तुरीची डाळ ही मिक्स घेतलेली आहे. ह्या जागी तुम्ही फक्त तुरीची किंवा फक्त मुगाची डाळ अशी घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण ही डाळ जी आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. डाळ धुतल्यानंतर मी एका कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यातच आपण थोडीशी हळद घालत आहोत आणि अगदी 2 चिमूट इतका हिंग आणि 2 ते 3 थेंब इतकं तूप घालायचं आहे. ह्यानी खूप छान चव येते. आता आपण हा कुकर जो आहे तो गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या करून घेऊयात. आपला कुकर होतो आहे तोपर्यंत आपण इथे चकुल्यासाठीची जी कणिक आहे ती मळून घेणार आहोत. तर एका बाऊलमध्ये साधारणपणे 2 वाट्या इतके कणिक घेतलेली आहे मी. त्यातच थोडीशी हळद घालत आहे. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी मिरची पावडर. ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल. आणि हे मिक्स करून घेऊयात आपण. आणि मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपण घालायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण चपात्यांसाठी मळतो त्याच पद्धतीची कणिक जी आहे ती आपल्याला मळून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता ही अशा पद्धतीने आपण कणिक जी आहे ती मळून घेतलेली आहे. कणिक मळून झाल्यानंतर आपण 10 मिनिटासाठी ही कणिक बाजूला ठेवून देऊ. आता इथे आपला कुकर झालेला आहे तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1.5 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की ह्यातच आपण मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान अशी तडतडली की ह्यात आपण 1/2 चमचा इतकं जिरं घालत आहोत. जिरं फुललं की ह्यामध्ये लसूण घालायचं आहे. तर इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसूण जो आहे तो टेचून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि तो घालायचा आहे. ह्यातच आता आपण हिंग घालणार आहोत. छोटा 1/2 चमचा इतका हिंग घातलेला आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची काही पानं आहेत तीसुद्धा घातलेली आहेत. आता हा लसूण आपल्याला लाल रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे. आता ह्यातच मी कांदा लसूण मसाला घालते. तर ह्या जागी तुम्ही जो रोजच्या स्वयंपाकात वापरत असाल तो मसाला घालायचा आहे. त्याचसोबत थोडीशी हळद 1/2 चमचा इतकी. तर हे मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती तर शिजवलेली डाळ जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर इथे ही डाळ सर्व घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेप्रमाणे गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पण चकुल्यासाठी ज्यावेळी आपण आमटी किंवा वरण बनवतं तर ते पातळच बनवायचं आहे कारण नंतर ते घट्ट होतं. तर इथे बघू शकता हे अशा पद्धतीने हे इतपत पातळ मी ही आमटी बनवून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपण हे उकळून देऊयात. आपली आमटी उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर ही कणिक जी आहे ती आपली छान अशी भिजली गेलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालत आहे, अगदी थोडंसं. आणि हे तेल घातल्यानंतर आपल्याला ही कणिक परत थोडीशी मळून घ्यायची आहे, म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण कणकेला व्यवस्थित लागलं जाईल. कणिक मळून झाल्यानंतर आपण ह्याचा गोळा बनवून घेऊयात. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण ह्याची चपाती लाटायची आहे तर त्याच्यासाठी थोडंसं पीठ लावून आपण ह्याची एक चपाती लाटून घेऊयात. तर इथे ही चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे. चपाती लाटून झाल्यावर इथे सुरी घेतलेली आहे एक आणि सुरीच्या साहाय्याने आपण हे अशा पद्धतीने कापून घेणार आहोत.
ज्या पद्धतीने आपण शंकरपाळ्या कापतो त्याच पद्धतीने हे कापायचे आहेत, फक्त शंकरपाळ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या ह्या करायचे आहेत त्याचे तुकडे. इथे बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे बघा अशा पद्धतीने आपलं हे कापून झालेले आहेत. इथे आमटीला सुद्धा उकळी आलेली आहे आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यावर आपण जे चपातीचे तुकडे करून घेतले होते तर ते ह्याच्यात घालणार आहोत. चपाती करून जे तुकडे केले होते ते फक्त टाकताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आमटी जी आहे ती व्यवस्थित उकळायला पाहिजे. उकळत असतानाच त्यात टाकायचे आहेत तुकडे. सर्व आपण टाकून घेऊयात. सर्व कणकेच्या चपात्या करून त्याचे आपण असे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता हे 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही इथे बघा हे छान असं घट्टसर झालेलं आहे. आधी खूप पातळ होतं ते घट्ट झालेलं आहे आणि आपल्या ह्या चकुल्या ज्या आहेत त्या तयार आहेत. आता इथे एका बाऊलमध्ये आपण ह्या चकुल्या ज्या आहेत त्या काढून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त झालेले आहेत, म्हणजे दिसताना जबरदस्त दिसत आहेत. काढून घेतल्यानंतर ह्याच्यात मी वरून तूप घालते. तर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल नाही घातलं तरीही चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. जबरदस्त. तर इथे हे बघू शकता मस्त अशा चकुल्या ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत. आणि तुम्हाला खरंच सांगते जबरदस्त, म्हणजे चवीला इतक्या भारी लागतात ना. तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने चकुल्या ज्या आहेत त्या नक्की बनवून पहा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.